केसीसी विरुद्ध झगडे पाटील। लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। जनी कांबळी शिबू चालू करो। डीसीसी विरुद्ध आरएस 11 अर्थात डोंगरी 11। डोंगरी 11 विरुद्ध आरएस 11। आरएस विरुद्ध डोंगरी 11। नाणेफेकीचा कौल जिंकून आरएस 11 संघाने फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। साजिद लाला आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर कांबळी, तर गोलंदाजीसाठी विकी गोलतकर अर्थात छेडा। स्ट्राइक ला येतो साजिद लाला मॅन फ्रॉम डोंगरी फलंदाजीसाठी। नॉन स्ट्राइक वर येतो सागर कांबळी, तर गोलंदाजीसाठी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केलेली तो गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर विकी गोलतकर अर्थात छेडा। पहिला चेंडू बिरकावून दिला साजिद लालाच्या बॅट म्हणणं पाव्या किती धावा चेंडू सी मारे सपार खणखणीत चौकार। कामाला लेजंड बोलला जातो तेच आपला फलंदाजीवर दाखवून देतोय साजिद लाला मॅन फ्रॉम डोंगरी फलंदाजीसाठी। तर
पहिल्या चेंडूवर चौकार आला. विकी गोलतकर वर हल्ला. दुसरा चेंडू घेऊन येतोय तो विकी. पुन्हा एकदा साजिद लाला. धावपळ घालत धावसंख्या झाली ती तीन चेंडू. धावसंख्या झाली ती पाच. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू एक धावा. धावपळ घालतोय. धावसंख्या झाली ती पाच आणि फलंदाजीसाठी सागर कांबळी. सुंदराची फलंदाजी केलेली पहिल्या मॅच मध्ये, तशीच गोलंदाजी सुद्धा सुंदराची केलेली ती विकी गोलतकर. अर्थातच छेडा. पुन्हा एकदा विकी. सामना करेल तो सागर. पाहूया सुंदरची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी विकी गोलतकर. डिक्लेअर झोन मध्ये जाते. धावपळ घालते. धावसंख्या झाली ती सहा. डोंगरीतले तारे सितारे खेळताना दिसतील दोन्ही संघामध्ये. सुंदराचा फटका भिरकावून दिला. पाव्या किती धावा होते ते. चेंडू सीमा रेषा पार चौकार. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. Thank you.
धाव फलक गलत धाव संख्या झाली ती 8। पुन्हा एकदा सागर, धर्मेश भाराजा, धर्मेश पुन्हा एकदा विकी, षटक संपलं, धाव संख्या झाली ती बिनबाद 8 धावा। एक षटक पूर्ण, धाव संख्या झाली ती 8। दुसरं षटक घेऊन येतो श्रीलेश अमरे, बंड्या डोंगरीचा बंड्या गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी साजिद लाला, मॅन फ्रॉम डोंगरी। एक षटक पूर्ण, बिनबाद, धाव संख्या झाली ती 8। दुसरं षटक घेऊन येतो श्रीलेश अमरे अर्थातच बंड्या, बंड्या सामना करेल तो साजिद लाला। भिरकावून दिल्या पाव्या चेंडू, सीमा रेषा पाड, खंडखणीत चौकार, साजिद लाला ब्रँडेड फटका। सुंदराची फलंदाजी करते आपल्या संघासाठी साजिद लाला, मॅन फ्रॉम डोंगरी, तर नॉन स्ट्राईक वर पण जुना चावल। स्वैर आणि अवंतर धाव प्लस धाव फलक गलत धाव संख्या झाली ती 14। पुन्हा एकदा बंड्या सामना करेल तो साजिद लाला, भिरकावून दिला पुन्हा एकदा साजिद लालाच्या बॅट मधना 2 धावा। सुंदराची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी साजिद लाला, वैयक्तिक वैयक्तिक 11 धावर घेत होतो साजिद लाला। धावपळ गलत धाव संख्या झाली ती 16। पुन्हा एकदा बंड्या, धावफलक झाली ती 17। पुन्हा एकदा सागर कांबळी फलंदाजीसाठी, सुंदराची फलंदाजी करतात दोन्ही खेळाडू, एका बाजूला साजिद तर एका बाजूला सागर, तर गोलंदाजीसाठी श्रीलेश अमरे अर्थातच बंड्या गोलंदाजीसाठी। पुन्हा एकदा बंड्या, सुंदराचा फटका, भिरकावून दिला सागरच्या बॅट बंद पाव्या, किती धावा 2 धावा। सुंदराची गोलंदाजी करतोय तो बंड्या, बंड्याच्या बॉलिंग वर हल्ला, धाव फलक झाले ती 19। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडूवर व्हाइट प्लस, तिसरा चेंडू दुवेरी धाव, चौथा चेंडू सिंगल, पुन्हा एकदा दुवेरी, पुन्हा एकदा सागर फलंदाजीसाठी, डोंगरीचा बांड्या, चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत षटकार सागरच्या बॅट मधना, ब्रँडेड फटका। धाव फलक झाली होती 25। शेवटचा चेंडू सागर सामना करेल, षटक संपलाय, धाव संख्या झाली ती
26 धावा वैयक्तिक, 18 धावा टोकले ते बंड्याच्या गोलंदाजीवर सागर आणि साजिद यांनी सुंदराची फलंदाजी करतायत बिनबाद. 2 षटक पूर्ण धाव संख्या झाली 26. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर तिसरे षटक घेऊन येतोय तो मितेश भैया फिरकीचा जादूगर. मागच्या मॅच मध्ये 4 धावांचा षटक टाकलेला तोच गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. शिबू बॉल नाही आ रे बाहेर का, 2-3 बच्चे रखना खाली. सुंदराची फलंदाजी बिनबाद धाव संख्या झाली 26 धावा ठोकले 2 षटक पूर्ण धाव संख्या झाली 26 पहिल्या षटकात 8 आणि दुसऱ्या षटकात 18. भैया सुंदराचा फटका भिरकावून दिला पाव्या चेंडू सीमारेषा पार खांडकनी तर चौकार सागरच्या बॅट मधना ब्रँडेड फटका. मितेश पुन्हा एकदा सागर सामना करेल तो डिक्लेअर झोन वर धाव संख्या झाली होती 31. सुंदराची फलंदाजी करतात आपल्या संघासाठी सागर आणि साजिद लाला. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखला आहे. एक डावकुरा फलंदाज तर एक मॅजिक ऑफ डोंगरी गोलंदाजीसाठी मितेश भैया तर फलंदाजीसाठी तारे सितारे सागर कांबळी मॅन फ्रॉम डोंगरी. सुंदराची गोलंदाजी करतो मितेश भैया. आता बोललो मॅजिक ऑफ डोंगरी म्हणून ओळखणार हा गोलंदाज. सुंदराचा फटका पुन्हा एकदा भिरकावून दिला आहे. धाव फलक तो धाव संख्या झाली ती 33 धावा. डिक्लेअर झोन मध्ये धाव फलक घालते धाव संख्या झाली ती 34. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. पाया षटक संपले धाव संख्या झाली ती 34. पहिला षटक 8 धावा दुसरा षटक 18 धावा आणि पुन्हा एकदा 8 धावा.
धाव संख्या झाली 3 षटक पूर्ण 34 धावा, बिनबाद 34 धावा। तर सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, साजिद लाला अँड कंपनी। तर एका बाजूला अभि पारकर, रवी बुंबा गोलंदाजीसाठी। पुन्हा एकदा भिरकावून दिलंय, पाहूया। धाव संख्या झाली 38। पहिला झटका बसतोय तो संख्या झाली 38। नवीन फलंदाज शिबू, अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील। शिबू काय करतील ते आपल्या संघासाठी पाहूया। शिबू षटकार ठोकतोय का आपल्या संघासाठी? चेंडू सीमारेषा पार, षटकार। शिबूचा बॅटमन पहिल्याच बॉलवर षटकार, दाबवा लागलं। धाव संख्या झाली 44 धावा। फायटिंग स्कोर उभा केला तो शिबू यांनी आपल्या संघासाठी। अजूनही 2 चेंडू शिल्लक। रवी बुंबकवर हल्ला, पुन्हा एकदा भिरकावून दिलंय शिबूच्या बॅटमधन। फॉर्टी 6 धावा, फायटिंग स्कोर उभा केला आपल्या संघासाठी शिबू यांनी। RS 11 सुंदराची फलंदाजी करते आपल्या संघासाठी शिबू। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या ओव्हरचा। चार षटक पूर्ण, धाव संख्या झाली 47 आणि 48 धावांचं आव्हान उभं केलंय ते डोंगरी 11 या संघाला। पार, तुमची टीम हरलेली आहे, घरी जाऊ शकता। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुठली दाखल होत आहे ते पाहूया। फोर्टी सेवन
सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शाहिद आणि अजिंक्य तर गोलंदाजीसाठी पहिला षटक घेऊन येतो. आमंत्रित करतोय तो राज जगताप, डोंगरीचा जगत सरकार गोलंदाजीसाठी. बॅट्समन शाहिद नॉन स्ट्राइक एंड वर आहे तो. अजिंक्य तर पहिला षटक राज जगताप गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू विरकावून दिलाय, चेंडू सी मारे शापार खंडखणीत चौकार. शाहिदच्या बॅट मधला खातं उघडलाय चौकाराने. पाव्या राज जगतापवर हल्ला करतोय का शाहिद. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपला नावाचा बोलबाला. पुन्हा एकदा राज. विकेटचा पतन खेळाडूबात राज जगताप. सुंदराचा जेल घेतलाय तो. डोंगरीचा मालिंगा अर्थातच रोहित सरला. सगळे नन्ना मुन्ना घेऊन खेळतोय तो शिबू. डोंगरीचे छोटे खेळाडू खेळताना दिसतायत RS11 मध्ये. विघ्नेश असेल, कौवा असेल, सगळे छोटे छोटे अर्थातच गणू फिरकीचा जादूगर तो सुद्धा गोलंदाजी करताना दिसेल. विकेटचा पतन खेळाडू बाद. पहिला गडी बाद बॅक टू पॅवेलियन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय श्रीलेश आमरे अर्थातच बंड्या फलंदाजीसाठी. तर गोलंदाजीसाठी राज जगताप. सुंदराची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन दुसऱ्या चेंडूवर बळी मिळवला तो श्रीलेश अर्थातच बंड्या फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा राज. धावपळ घालतो धावसंख्या झाली ती 7. एक गडी बाद 3 चेंडू 7-6 धावा. सुंदराची गोलंदाजी करतो राज. डोंगरी 11 या संघाला बांधून ठेवलं राज यांनी. पुन्हा एकदा 4th चेंडू. राज सामना करेल तो बांड्या सेंजस बँड कडना. पुन्हा एकदा राज सामना करेल तो बंड्या. सुंदराची गोलंदाजी करतोय राज जगताप. डिक्लेअर झोन मध्ये धावफल करतोय. धावसंख्या झाली ती 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील राज जगतापचे. पुन्हा एकदा राज जगताप सामना करेल तो बांड्या सेंजस बॅन करणार. गोलंदाजी करतो राज. पुन्हा एकदा बांड्या. सुंदरचा फटका भिरकावून दिला. पाहूया किती धावा होते ते. डिक्लेअर झोन मध्ये धावपळ घालतोय. धावसंख्या झाली ती 5 चेंडूवर 10 धावा. सुंदराची फलंदाजी करतोय बांड्या. आपल्या गोलंदाजीवर 18 धावा दिल्या. तशीच आपल्या बॅटिंगवर बोलबाला करतो तो श्रीलेश आमरे अर्थात वांड्या. पुन्हा एकदा राज.
षटक संपलं, एक षटक पूर्ण, धाव संख्या झाली ती 12. शैलेश अंबरेच्या बॅट मधून वैयक्तिक 7 धावा ठोकले तर राजच्या गोलंदाजीवर अजूनही 18 चेंडू, 36 धावांची गरज असेल तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आमंत्रित कोण होतोय तर पाहूया. गोलंदाज नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येतोय तो गणू, फिरकीचा जादूगर बूम 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 गोलंदाजीसाठी. टेनिस क्रिकेट मध्ये अनिकेत सानप तसा हा वळवणारा गोलंदाज अर्थातच गणू. टेनिस क्रिकेट मध्ये अधिराज्य गाजवतो आपल्या बोलबाजाचा तोच गणू गोलंदाजीसाठी. गणू पहिला गोलंदाजी, पहिली ओव्हर घेऊन येतो गणू तर सामना करेल तो अजिंक्य. धाव फलक करतोय धाव संख्या झाली ती 14. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वर गणू, सुंदराची गोलंदाजी आपल्या संघाला बांधून ठेवलाय तो गणूनी. पुन्हा एकदा अजिंक्य गरकन फिरवलाय गणू यांनी. मी आताच बोललो टेनिस क्रिकेट मध्ये अनिकेत सानप तर इकडे डोंगरीचा वंडर बॉय गणू गोलंदाजीसाठी वर गरकन फिरकी फिरवली ती गणू यांनी. पुन्हा एकदा गणू चार चेंडू झाले. सुंदराची गोलंदाजी करतोय गणू आपल्या बोल बाला सोडतोय तो गोलंदाजीसाठी. धाव फलक करतोय धाव संख्या झाली ती 16. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. गणू फिरकीचा जादूगार गणू अडरराव. डोंगरीचा वंडर बॉय गोलंदाजीसाठी गणू तर समोर सुद्धा तारे सितारे अर्थात श्रीलेश आमरे हेलिकॉप्टर बॉय फलंदाजीसाठी. ब्रकन फिरवतोय गणू आपल्या बोलचा बोल 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 गणू. 5 चेंडू 5 धावा दिले ते गणू यांनी. सुंदराची गोलंदाजी अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू गणूच्या बॅट मधना
चेंडू सीमा रेषा पार चौकार गणूच्या बॅट मांना वैयक्तिक 10 धावा ठोकले ते 9 धावा आल्यात, माफ करा धाव संख्या झाली होती 21, अजूनही 12 चेंडूत 12-27 ची गरज। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर तिसरा षटक घेऊन येतोय डोंगरीचा मालिंगा अर्थातच रोहित सरोला गोलंदाजीसाठी। 12 चेंडूत 27 धावा 27 धावा 12 चेंडूत फलंदाजी सुंदराची बोल बाला करतोय तो श्रीलेश अमरे अर्थातच हेलिकॉप्टर बॉय डोंगरीचा फलंदाजीसाठी। बंड्या टेनिस क्रिकेट मध्ये श्रेयस कदम तसेच फलंदाजी करतात तो बंड्या। तर स्ट्राईकला अजिंक्य अर्थातच ऋषी वेद फलंदाजीसाठी। पुन्हा एकदा रोहित 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 सरोला धावसंख्या 22, अजूनही 11 चेंडूत 26 धावांची गरज। बंड्या हेलिकॉप्टर बॉय अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे, हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तर काही होऊ शकतो। बंड्या जेल विकेटचा पतन खेळबा हितेश सरोला। बंड्या बॅक टू अ पॅवेलियन हेलिकॉप्टर बॉयची खेळ समाप्त 2 गडी बाद। मांडवीचा रफ्तारचा गोलंदाज काय नाव आहे त्याचं रोहित, दोन्ही रोहितनी झेल रोहितनी गोलंदाजी टाकली तर एका रोहितनी झेल पकडलाय। मांडवीचा वंडर बॉय मांडवीचा बोल बाला आपल्या मैदानात दाखवतोय तो रोहित। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो रोहन पारकर अर्थातच बच्चा फलंदाजीसाठी। मॅचचा मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेला तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहन अर्थातच बच्चा। तर गोलंदाजीसाठी डोंगरीचा मलिंगा रोहित सरोला। पुन्हा एकदा रोहित सुंदराची गोलंदाजी करतोय अजूनही 10 चेंडूत 9 चेंडूत 25 धावांची गरज। रोहित सरला सुंदराची गोलंदाजी करतो पहिल्या चेंडूवर 1 धाव दुसऱ्या चेंडूवर गळी बाद आणि पुन्हा एकदा रोहित मलिंगा गोलंदाजीसाठी। विकेटचा पतन रन आउट खेळाडू बाद अजिंक्य बॅक टू अ पॅवेलियन। सुंदराची गोलंदाजी करतोय रोहित सरोला अर्थात डोंगरीचा मलिंगा गोलंदाजीसाठी। आठ चेंडू 25 धावांची गरज अजिंक्य बाद बॅक टू पॅवेलियन। तर नवीन फलंदाज कोण आमंत्रित होते फलंदाजीसाठी सँडी बटला अर्थातच मितेश भैया फलंदाजीसाठी।
लवकरात लवकर फलंदाजी पाठवून द्यायची आहे. आठ चेंडू, 25 धावा, 25 धावा, 8 चेंडू. हितेश सरोला अति फॉर्मात आहे. पहिल्या चेंडूवर 1 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेटचा पतन, तिसऱ्या चेंडूवर. तर नवीन फलंदाज चिन्मय पालांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला तर मितेश भाई, आता स्ट्राईक एंडला चिन्मय पालांडे. स्ट्राईक करतोय तो चिन्मय पालांडे आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो मितेश भैया. तर गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय तो चिन्मय यांनी. धाव फलक घालतोय तो. धाव संख्या झाली 27. अजूनही 7 चेंडू, 21 धावांची गरज. 7 चेंडू, 21 धावांची गरज. सात चेंडू, 21 धावांची गरज. 7 चेंडू, 21 धावांची गरज. 21 धावा, 7 चेंडू पाव्या. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील मलिंगा अर्थातच रोहित सरोला गोलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू मलिंगा. ओ हो 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 अति फॉर्मात गोलंदाजी केली तो रोहित सरोला. फक्त 6 धावा दिले आपल्या षटकात. चौकार खाऊन सुद्धा 6 धावा आले. धाव फलक झाले 27 धावा. अजूनही 6 चेंडूत, 21 धावांची गरज. तर गोलंदाजीसाठी मांडवीचा गोलंदाज अर्थात पुन्हा एकदा रोहित गोलंदाजीसाठी. दुसरा मांडवीचा रोहित गोलंदाजीसाठी. 6 चेंडू, 21 धावा, 21 धावा, 6 चेंडू. मितेश टेनिस क्रिकेट मध्ये मितेश दरबार तसा डोंगरीचा मितेश भावी आता काय करतोय आपल्या संघासाठी. पाव्या मितेश गोलंदाजीसाठी रोहित. पाच चेंडू, 20 धावा. 5 चेंडू, 20 धावांची गरज फलंदाजीसाठी. वीस धावांची गरज. तर सामना करेल तो चिन्मय. तर गोलंदाजीसाठी रोहित. 5 चेंडू, 20 धावा. कोणत्या बाजूने सामना झुकतोय तर पाहूया. RS 11 विरुद्ध डोंगरी 11. दोन्ही संघ डोंगरी मधले. सुंदराचा फटका भिरकावून दिला. चेंडू सीमा रेषा पार. खंडकणीत षटकार. चिन्मयच्या बॅट मधला. अजूनही 4 चेंडूत, 14 धावांची गरज. दुसरी
चार चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा चिन्मय पालांडे. चार चेंडू 13 धावांची गरज. चिन्मय पालांडे अति फॉर्मात. पहिला चेंडूवर चौकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर षटकार. सुंदराची फलंदाजी करते. याच मॅच मध्ये ह्या खेळाडूला हिरो बनायचं असेल तर आपल्या फलंदाजी दाखवायला लागेल ती. चिन्मय पालांडे का माझ्या संघाकडनं मी ओपनिंग करून दाखवतो तोच चिन्मय पालांडे फलंदाजीसाठी. तीन चेंडू 12 धावांची गरज. तीन चेंडू 12 धावांची गरज. सुंदराची गोलंदाजी दाखवते. कोण जिंकेल आरएस 11 का डोंगरी 11? दोन्ही संघ डोंगरी मधले आहेत. सामना कोणत्या बाजूने झुकतोय तो पाहूया. पुन्हा एकदा भैया मितेश दरबार फलंदाजीसाठी. विकेटचा पतन खेळाडू बा. दोन चेंडूत 11 धावांची गरज. रोहित मॅन फ्रॉम मांडवी अति आपला कॅप्टन कूल राज जगताप अति गरम असताना दिसतय मैदानाच्या आतमध्ये. जसा सुमित ढेकळे असतो तसाच राज जगताप मैदानाच्या आतमध्ये दिसत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अभी पारकर. अजूनही दोन चेंडू 11 धावांची गरज. रोहित 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 पाव्या कोणत्या बाजूने सामना झुकतो. अजूनही दोन चेंडू 10 धावांची गरज. दोन चेंडू 10 धावा. मितेश दरबार अर्थातच भैया. याच्यानंतरचा सामना KCC विरुद्ध झगडे पाटील. KCC विरुद्ध झगडे पाटील याच्यानंतरचा सामना. एक चेंडू 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावांची गरज. बाव्या कोणत्या बाजूने सामना झुकतोय. रोहित आणि मितेश दरबार अर्थातच भैया. सामना विजय होतो आणि संघ जिंकलाय तो. संघ जिंकलाय तो साजित लाला एंड कंपनी अर्थातच सागर. झगडे पाटील आणि KCC लवकरात लवकर झगडे पाटील फलंदाजी पाठवून द्यायची आहे.